कर्जत जामखेड मध्ये काल जी रामजी शिंदे साहेबांनी वक्तव्य केलं ते 100% बरोबर आहेत, त्याला लायक भी कितीतरी मिळे आहेत, पण हे राम शिंदे साहेबांनी विधानसभेचे निवडणुकीत झाले लगेच बोलायला पाहिजे होतं, साहेबांना बोलायला वेळ लागला, बोलायला वेळ लागल्यामुळे आपली कर्जतची नगरपंचायत गेली, आता हे मार्केट कमिटी गेली, 9-9 झालं, पण हे सगळं आतून लोक साहेबाला फसे द्यात, लोकांना वाटतं ह्याला काहीच कुणाला कळत नाही, साहेबाला तर कळतंच, पण सर्व बारीक मुलाला सर्व जनतेला आम्हाला सगळं कळतं, आम्हाला लोक सांगतात पण कुणी बोलत नव्हतं, आता साहेब बोलल्यामुळे आता सर्व जनता बोलू लागली आहे, जनतेचा फसणाऱ्यावर एवढा राग आहे, आता हे राग कुठं काढते मला सांगता येत नाही, पण पक्षात राहून पक्षालाच फसवलं नाही पाहिजे, आता कोण फसवतोय कसं फसवतोय मला काही माहीत नाही, साहेब जे बोलले असतील ते 100% खरं आहे, आणि आमच्या कर्जतमध्ये तर आमच्या पक्षात राहून आमच्या पक्षाला फसवणारी मूर्ख गद्दार नालायक डुकरं ही कायम पक्षाला फसवण्यात, आता कोण फसवतोय कसं फसवतोय मला काही नाव माहीत नाही, जनतेला माहीत आहे, आणि मला तर असं वाटतंय कर्जत तालुका सोडून जामखेड तालुक्यामध्ये राहायला जावा तेव्हा तिथं जरा समाधान होईल, इथं निवडणुका आली की कायमच खाली बघायची बाळी येते, तिथं जामखेडमध्ये सारखा गुलाल चालू आहे, इथं ह्या नालायकांमुळं ह्याला काय वाटतं का नाही, पक्षात राहून पक्षालाच फसणं हे चांगलं नाही, तुमच्यावर 100% बाळे येणार आहे, येत्या निवडणुकीमध्ये तुमच्यावर 100% बाळे येणार आहे, आता कुणावर बाळे येणार आहे मी सांगणार नाही, वेळ आल्यावर मी सुद्धा बोलणार आहे, आज राम शिंदे साहेब 100% बरोबर बोलले आहेत, तसं आम्हाला आम्ही बोलू शकतो, पण आता आम्हाला सगळी म्हणजे सगळ्या पक्षातले नेते कार्यकर्ते पदाधिकारी ते आज आम्हाला सगळी सारखी आहेत, पण परत सांगतो साहेब जे बोललेत ते बरोबर बोललेत, फसवणारा नाही, परत पक्षात राहून पक्षाला फसू नये, गद्दारी करू नये, गद्दाराचं कधी चांगलं होत नसतं, सत्यमेव जयते, रामकृष्ण हरी.